आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी पालिकेने अपंगांवर अन्याय करू नयेत, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. कॉम्रेड सदा मलावादे संतापले, मोर्चाने दिलं निवेदन. अपंग अंध नागरिकांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय केला जातोय असा गंभीर आरोप इचलकरंजी नगरपालिकेवर आज मोठा मोर्चा निघाला होता. इचलकरंजी शहरातील अंध आणि अपंगांना शासनाच्या सेवा सवलती बिनाविलंब मिळाव्यात. नगरपालिका आणि शासनाकडून मिळणारी अनुदानं थकवू नयेत. नगरपालिका आणि शासनाकडून दिली जाणारी साधन सामुग्री खरेदी करताना जो GST लावला जातो तो अन्यायी कर रद्द करावा. कोल्हापूर येथील CPR रुग्णालयाकडून अंध आणि अपंगांना दिले जाणारे दाखले ग्राह्य मानावेत. इचलकरंजी शहरातल्या अंध आणि अपंगांना मानवतेतून नगरपालिकेच्या कामकाजातून मदत व्हावी. सध्या केला जाणारा अन्याय थांबवावा, अन्यथा जगण्याच्या संघर्षात पालिका विरोधात आम्हाला संघर्ष करावा लागेल असा गंभीर इशारा अपंग अंध नागरिक संघटनेचे नेते कॉम्रेड सुनील पाटील, धनाजीराव जाधव, सदा मलाबादे आदींनी दिला. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. अपंग कल्याण संघाच्या वतीनं आम्ही नगरपालिकेवर मोर्चानं आलेलो आहे. 16, 17, 17, 18 या सालामध्ये अंधापंग कल्याणांच्यासाठी या नगरपालिकेमध्ये 3% तरतूद केलेली आहे आणि यामधून 1,26,00,000 रुपयाचं वितरण जवळजवळ इचलकरंजीतल्या 1,000 अपंगांना हे मिळणार आहे आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून आत्तापर्यंत 5,000 हप्ता त्या अंधापंग कल्याण संघांच्यावर खर्च केलेला आहे. दुसरा 6,000 जो काही हप्ता मिळणार आहे त्यामध्ये शासनाचे एक नवीन नियमावली आलेली आहे, वस्तू खरेदी करा. आणि एखादी जर आम्ही वस्तू खरेदी करायला गेलो तर त्या वस्तूमध्ये GST लावण्याचा प्रकार या शासनाने लावलेला आहे. आणि जर आम्हाला एखादी वस्तू खरेदी करायला गेली आणि अपंगाच्याजवळ जर एखादा हप्ता जर 10,000 पडला तर त्या GST जवळजवळ या शासनाला 2,800 रुपये हे द्यावं लागणार आहे आणि ते गुरुदुंड सर्वसामान्य अपंगांच्यावर बसणार आहे. आणि म्हणून अपंग संघाच्या वतीनं ही GST आमच्यावर लागता कामा नये, म्हणून ही तात्काळ रद्द करावी. अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये सर्व अपंगांना घेऊन या शासनाच्या विरोधामध्ये लढावं लागेल.